धरण क्षेत्रासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अलमट्टी धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग शनिवारी कमी करून केवळ पंच्याहत्तर एक लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस आवक होत असल्याचं पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आलं दरम्यान कोयना धरणातूनही सुरू असलेला विसर्ग कमी करून तो आता एक हजार क्युसेक करण्यात आलाय तर वारणा धरणातूनही सहा हजार सातशे क्युसेक विसर्ग सुरू आहे रविवारी संध्याकाळी सहा वाजता अयरविन पुलानजीकची कृष्णेची पातळी सोळा फूट होती तर रविवारी सांगलीमध्ये काही वेळ सूर्यदर्शनही झाले अलमट्टी धरणाची पाणीक्षमता एकशे तेवीस टी एम सी असून आत्ता धरणात नव्वद पॉईंट तेत्तीस टी एम सी पाण्यासाठी आहे त्र्याहत्तर टक्के धरण भरलेले आहे तर धरणात सध्या एक लाख चाळीस हजार नऊशे अठ्ठेचाळीस क्युसेकने पाण्याची आवक होती आहे धरणात पाण्याची आवक जास्त असली तरी पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी असल्यामुळे अलमट्टी धरण व्यवस्थापनाने विसर्ग कमी केला शुक्रवारी धरणातून एक लाख पंचवीस हजार क्युसेकचा विसर्ग होता पन्नास हजार क्युसेकने विसर्ग कमी करून शनिवारी दुपारपासून पंच्याहत्तर हजार क्युसेकने विसर्ग चालू आहे पाऊस आणि धरणातील पाणीसाठ्यावर कर्नाटक आणि महाराष्ट्राचे जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून आहेत